नमस्कार मित्रांनो आज मध्यरात्री देखील महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे हवीची चक्रकार स्थिती निर्माण होत आहे याच्या प्रभावामुळे महाराष्ट्र तसेच गोव्याच्या काही परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे आज मित्रांनो दोन सप्टेंबर मध्यरात्री बारा वाजेपर्यंत दोन सप्टेंबर बारानंतर नंतर तीन सप्टेंबर पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावस जोर राहील कोणत्या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे छोटीस अपडेट आहे मित्रांनो एकदम कमी वेळा ती अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा एक छोटीशी विनंती करतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्री दक्षिण कोकणामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे तसेच तुरळक भागामध्ये मित्रांनो जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील दक्षिण कोकणाच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो त्यामध्ये मित्रांनो आज मध्यरात्री रत्नागिरी आणि रत्नागिरीच्या आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहील मध्यम ते जोरदार एखाद्या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो तसेच कोकण विभाग आहे कोकण विभागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल काही काही ठिकाणी विजांचा कडकडाट सुद्धा बघायला मिळेल पुणे विभागामध्ये आज पावसाचा जोर राहणार आहे परंतु सर्वत्र हा पाऊस नसणार आहे ठिकठिकाणी भाग बदलत पावसाची शक्यता आहे फार काही मुसळधार किंवा अतिमुसळधार पावसाची शक्यता कमी आहे काही भागामध्ये आहे तर पुणे आणि पुण्याच्या आसपासचा परिसर सातारा सांगली कोल्हापूर या परिसरामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार स्वरूपाला पाऊस बघायला मिळू शकतो हा पाऊस सर्व भागामध्ये नाही ठिकठिकाणी भाग बदलत बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्री काही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो करून दक्षिण भागामध्ये क कर्नाटक लगतच्या काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे सोलापूर जिल्ह्याच्या तसेच कर्नाटकमध्ये तर बऱ्याच भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे तसेच मित्रांनो आसपासचा परिसर या परिसरामध्ये सुद्धा पावसा जोर राहणार आहे जसं की नगरचा आणि पुण्याचा दक्षिण परिसर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ठिकठिकाणी असणार आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही तशी बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर या व्यतिरिक्त मित्रांनो महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये बघितलं तर नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे एक दोन ठिकाणी मध्यम सुद्धा बघायला मिळतील पावसाचा जोर आज मध्यरात्री नाशिक जिल्ह्यामध्ये कमी आहे नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल घाटमाथ्याच्या ठिकाणी काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पाऊस शक्यता पा। सुद्धा पा। नाकारता येणार नाही विजांच्या कर कडकडाटासह हा पाऊस बघायला मिळेल पालघर आणि पालघरच्या आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे परंतु हा पाऊस सर्वत्र नसणार आहे ठिकठिकाणी पावसाची शक्यता उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये पावसाचा जोर आज मध्यरात्री कमी असेल बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता नाही आहे तुरळक भागामध्ये किंवा एक दोन ठिकाणी मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आज मध्यरात्री पावसाचा प्रभाव कमी राहणार आहे तुरळक परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस किंवा एक दोन एखाद्या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही अकोला सॉरी जालना परभणी हिंगोली बीड ला लातूर नांदेड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातील हे जिल्हे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आज मध्यरात्री कमी असेल तुरळक भागामध्ये स्थानिक वातावरण निर्माण होऊन एक दोन ठिकाणी पाऊस होऊ शकतो तशी बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता आज मध्यरात्री या परिसरामध्ये नाहीच्या बरोबर अमरावती सुद्धा का तीच कंडिशन आपल्याला बघायला मिळेल तसेच नागपूर सुद्धा आज मध्यरात्री पावसाचा जोर कमी आहे आणि बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर हिवती मित्रांनो आज मध्यरात्रीची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला भेटू शिकू सोबत तोपर्यंत नमस्कार